हर दी खुशियों से झोली बंद थी राह जो खोली बोल रहे सब एक ही बोली नामुमकिन अब मुमकिन है अरमान चुका है देश सारा जन जन का है एक ही नारा ओ, ना होता था जो भारत में वो होना अब मुमकिन है कैसे अरे मोदी है तो मुमकिन है अरे मोदी है तो मुमकिन है अरे मोदी है तो भारतीय जनता पार्टीची घोडदौड आपल्या सगळ्यांना दिसते देश पातळीवर राज्य पातळीवर आणि पुणे शहरात मला असं वाटतं की निवडणुकीचे निकाल हे केवळ काहीतरी हवामानावर अवलंबून नसतात तर ते प्रत्यक्ष कामावर अवलंबून असतात आणि माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देश पातळीवर जी कामं संघटनेने केली पक्षाने केली कार्यकर्त्यांनी केली त्याचं हे फळ आहे असं म्हणायला हरकत नाही राज्यात देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी अथक परिश्रम करून येणाऱ्या सगळ्या आव्हानांना तोंड देत परिस्थितीवर मात करत जनतेची अनेकविध कामं केली पुणे शहरामध्ये देखील मी पालकमंत्री असो महापौर असो आमदार सगळे आमचे खासदार नगरसेवक आणि ह्याच्या जोडीला माननीय गोगोल यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना की जेव्हा एकत्रित काम करते तेव्हा विजय हा निश्चित असतो आणि आमच्या सगळ्यांचा ध्यास एकच होता कोणाला काय व्यक्तिगत मिळतं याच्यापेक्षा आपण पुणे शहराला काय देऊ शकतो आणि आपण पाहत असाल पुण्याच्या चारही बाजूला आज विकासाची जी घोडदौड चालू आहे त्याचं लोकांनी दिलेलं हे उत्तर आहे आणि ही घोडदौड अशीच चालू राहील कारण आम्ही जाहीरनाम्यामध्ये आणि निवडणुकीच्या वेळेला असं आश्वासन लोकांना दिलं होतं ज्याला आम्ही वचन म्हणतो की सामान्य माणूस महिला शेतकरी मागासवर्गीय अनेकविध प्रश्न हे आमचे केंद्रबिंदू आहेत आणि ते केंद्रबिंदू मानूनच त्याच्यावर उपाययोजना करून आम्ही काम करू अनेक समस्या पुढे आहेत बेरोजगारीची समस्या आहे पुणे शहरापुरती वाहतुकीची समस्या आहे प्रश्न असे अनेक निर्माण होत राहणार पण हिमतीने त्या प्रश्नाला सामोरं कसं जातो याच्यावर पुढचं अवलंबून असतं मला असं वाटतं की सगळ्यात उत्तम काम केलं माझ्या पक्ष कार्यकर्त्यांना सलाम करतो पक्ष नेतृत्वाला धन्यवाद देतो आणि पुढची कामाची अशीच चालू आहे.